नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधान परिषदेतील बुलंदाबाद सासवडचे सुपुत्र आणि काँग्रेस पक्षामध्ये ज्यांचं दिल्लीपर्यंत चांगलं वजन आहे असे आपले भाई जगताप या सासवडमध्ये आलेले आहेत। आले आले त्यांनी सासवडमध्ये सरदार गोदाजीराव जगताप यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आपलं जे ग्रामदैवत आहे भैरवनाथ मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे। वर्षातून किमान 2-3 वेळा ते सासवडला भैरवनाथाच्या दर्शनाला येतात, जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला येतात, विशेषतः सहकुटुंब सहपरिवार येतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। या महाराष्ट्राची बुलंदातोफ, विशेषतः मुंबईमध्ये ज्यांचं नाव भाई म्हणून घेतलं जातं आणि राजकारणामध्ये ज्यांची वक्तृत्वामुळे ज्यांची विशेषतः मीडियामध्ये ज्यांची दहशत आहे, ती आपली प्रतिमा कुठल्याही प्रश्नाला ते सडेतोड उत्तर देण्यामध्ये माहीर आहे, अशा प्रकारचे भाई जगताप या सासवडचा स्वाभिमान, पुरंदरचा स्वाभिमान यांचं सासवडमध्ये स्वागत आहे। भाई पुरंदरमध्ये तुमचं स्वागत करण्यात येत आहे, परंतु मुंबईमध्ये विधान परिषद गाजवत असताना किंवा विशेषतः मुंबई काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद मिळवत असताना, ते कार्यभार सांभाळत असताना या काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशा प्रकारे तुम्ही उंचवण्याचा प्रयत्न करता? काँग्रेस पक्षाची प्रतिमा ही पहिल्यापासूनच उंच आहे। या देशामध्ये 136 वर्ष झालेला एकही पक्ष नाही, तो फक्त काँग्रेस पक्ष आहे। आता उद्या 28 तारखेला 137वा जो आमचा काँग्रेस स्थापना दिवस असतो तो मी शिवाजी पार्कमध्ये राहुल गांधींच्या उपस्थित करणार होतो, परंतु राज्यामधली आणि मुंबईमधली कोरोनाची जी परिस्थिती थोडीशी वाढली, ओमायक्रॉन हा जो नवीन वेरियंट आला आहे त्याचे केसेस वाढतात आहेत, त्यामुळे आमची जबाबदारी नागरिकांचं जे आरोग्य आहे ते सगळं पहिलं पाहायला पाहिजे, म्हणून आम्ही तो पोस्टपोन केलं, पुढे केलं। बहुतेक जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीमध्ये मी ते घेईन। त्यामुळे एका मोठ्या पक्षाची जबाबदारी मला आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी दिल्यामुळे, आणि मी अध्यक्ष झाल्यावर पहिली वेळ येतो, खरं तर इथूनच बातमी घेऊन गेलो, गडावरनं खाली उतरल्यावर ती बातमी मिळाली होती, इथेच आम्ही बसला होता आणि एक वर्ष कंप्लीट झालं आहे। त्यामुळे एक आव्हानं आहे, कारण काँग्रेस पक्षापुढे एकेकाळी मुंबईमध्ये 1995 सालापर्यंत काँग्रेसचा महापौर बसायचा, पण ती महाराष्ट्राच्या निर्मितीपासून, अगदी मुंबईची निर्मिती त्याच्या अगोदरची आहे। पण आत्ता गेली 25-27 वर्ष काँग्रेसचं त्या ठिकाणी थोडंसं जे काय पिछाडी होतं, त्यामुळे माझ्यासमोर एक आव्हान आहे। एवढं नक्की की मुंबईच्या जनगणनेमध्ये, मुंबईच्या विकासामध्ये काँग्रेसचं फार मोठं योगदान आहे आणि आत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढं नक्की की जे काय समजा मुंबईसाठी करायचं आहे, मुंबईसाठी घडवायचं आहे, आम्ही सगळं घडवण्याचा प्रयत्न करतो। शिवाजी पार्कच्या सभेच्या आयोजनाबाबत बरंच उलटसुलट चर्चा झालेली आहे, नेमकं काय वस्तुस्थिती? मला असं वाटतं की उलटसुलट चर्चा झाली नाही तर मग भाई जगतापाचा कार्यक्रमच काय झाला असा। आता त्यातली उलट अशी आहे की ते राज्याच्या आणि मुंबईच्या नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे। राहुल गांधी पुढेही येतील,
परंतु आज ज्या बेजबाबदारपणे देशाचे पंतप्रधान एक दिवस आड त्याच्यामध्ये युपीमध्ये लाखोंच्या सभा घेतात आणि संध्याकाळी 7:30 बसून कोरोनावर कसं मात करायचं असं ते तिथे लेक्चर देतात. कोरोनावर मात करण्याचा साधा आणि सोपा विषय असा आहे की आपल्याला लोकांच्या गर्दी टाळायला हव्या. हे आता मी म्हणत नाही, इलाहाबाद हायकोर्टाने ही वाक्य वापरले आणि त्यांनी युपीच्या यांना मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना इशारा केलेला आहे की तुम्ही हे सगळं थांबवा आणि लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. हाच महत्त्वाचा विषय आहे. मी जेव्हा राहुलजींजवळ बोललो ते म्हणाले भाई ये केसेस बढ रही है. आणि ज्या वेळेला आम्ही हे निर्णय घेतला होता त्यावेळेला ओमायक्रॉन नव्हता. 7-8 तारखेला 2 केसेस मुंबईमध्ये झाल्या. 10 तारखेला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली कारण तोपर्यंत 6 आकडा वाढला होता. आज 600 वर मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे हे मिळालेले आहेत, रुग्ण मिळाले. त्यामुळे लोकांचं जीवनमान, लोकांचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमच्या सभा होत राहतील. याच्यापूर्वीसुद्धा त्याच शिवाजी पार्कवर आमच्या नेत्या सोनिया गांधींच्या 2-2 सभा केल्या, आत्तासुद्धा आम्ही करू. परंतु असं नको की राजकीय फक्त माझ्या स्वार्थासाठी मी अख्ख्या मुंबईचं आरोग्य कुठेतरी डावावर लावलं हे मला अजिबात पसंत नव्हतं, माझ्या नेत्यांनाही पसंत नव्हतं. म्हणून आम्ही एकत्रित बसून हा निर्णय घेतला आणि त्यांची सभाही पुढे ढकलली. हा एवढाच, त्यामुळे ह्याच्यात उलट सुलट काही नाही, हेच आहे, हे सत्य. भाई एक प्रश्न, सासवड नगरपालिकेला केंद्र सरकारने स्वच्छतेबाबत पुरस्कार सतत तिसऱ्यांदा चौथ्यांदा प्रथम पुरस्कार आला. संत गाडगेबाबा राज्य सरकारने 7-8 वेळा गौरव केलेला आहे. केंद्र सरकारनं सासवड नगरपालिकेचा गौरव करणं, राष्ट्रपती पदक राष्ट्रपतींनी पुरस्कार देणं, याबद्दल सासवडबद्दल तुम्हाला काय वाटतं? सासवडबद्दल काय वाटतं का अभिमान, याच्यापेक्षा काय. आमच्या DNA मध्ये सासवड आहे, त्यामुळे ह्या परंपरा शेकडो वर्षापासून आपण जपत आलो. सासवड हे नुसतं एक गाव नाही तर तो इतिहास आहे आणि या छत्रपतींच्या मातीतला जिवंत इतिहास फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. सासवड त्यातलं एक महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सासवडचा गौरव हा समस्त सासवडकरांचा गौरव आहे, या जिल्ह्याचा गौरव आहे, या इथल्या आमदारांचा, इथल्या लोकप्रतिनिधींचा हा गौरव आहे. कारण त्याच्यासाठी सातत्याने आपण अव्वल येणं ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. मला फार एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मी घेऊन इथून जातो नेहमीच. त्यामुळे आपण म्हणालं त्याप्रमाणे वर्षातलं 1-2 आमचं येणं जाणं मी शक्यतो करतो आणि हे सगळं डिपार्टमेंट आम्ही आमच्या यांच्याकडेच दिल्यामुळे, गृहमंत्र्यांकडे, त्यांच्यापुढे काही चालत नाही आपल्या सगळ्यांना. आता ठीक आहे, इकडे आपण सगळं बोलत असतो ते घरामध्ये आपण तेच गृहमंत्री असतात, त्यांचं ऐकावंच लागतं. नुकतंच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. हिवाळी अधिवेशनात पहिला प्रश्न क्रमांक आणि पहिला नाव आमदार संजय जगतापांचं सभागृहामध्ये घेण्यात आलं. गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या काळामध्ये आमदार साहेबांनी पुरंदरमध्ये आणि एक मोठा विकास निधी आणलेला आहे. आमदार संजय जगतापांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला पक्षश्रेष्ठ म्हणून काय वाटतं? नाही, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, परंपरा आहेत त्या. चंदू काकांनी इतिहास घडवलेला आहे. चंदू काकांनी या सासवडच्या विकासामध्ये चंदू काकांचं योगदान कोणीही विसरू शकत नाही. पक्षाच्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना जाण आहे पूर्णतः. आपल्याला योगायोग सांगतो, आता ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 दिवसाचं अधिवेशन 7 दिवसाचं पहिली वेळ होतं. खालच्या सभागृहामध्ये पहिला प्रश्न संजय जगतापांचा होता, वरच्या सभागृहामध्ये पहिला प्रश्न भाई जगताप. ही वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला, ही वस्तुस्थिती सांगतोय. त्यामुळे जगताप छाग सासवड नगरपालिका निवडणूक येऊ घातलेली आहे. सासवडकरांना तुम्ही एक सासवडकर म्हणून काय आव्हान करू इच्छित? निवडणुकीवर नको बरं नाही वाटत, परंतु सासवडकरांना, माझ्या सगळ्या या सगळ्या बांधवांना एवढंच सांगेन, सासवडचा झेंडा अटके पार 3-3 वेळा ज्या लोकांनी पोहोचव त्यांचं काम आहे. आणि आपल्याला गावाचा हे करत असताना, विकासाचा विचार करत असताना जो चंदू काका करत होते,
त्यांनी तिथे राजकारण आणलं नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे काही मी नवीन सांगत नाही. संजय जगताप त्यांचे सुपुत्र आहेत आणि ते सुद्धा तसंच करत आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळे मला खात्री आहे लोकांना बाकी आव्हान करण्याची गरज नाही. काँग्रेसवाला असल्यामुळे मी काँग्रेसचंच आव्हान करणार, दुसरं आव्हान करू शकणार नाही कारण मी करूही नाही. पण तरीसुद्धा मी एवढं सांगेन की सासवडकरांनी आत्तापर्यंत आपण जे याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर सासवडचे जे नाव गेली सातत्याने 2-3 वर्ष जे गाजत आहे याचाच अर्थ असा होतो की सासवडच्या विकासामध्ये विद्यमान जी काही आज या आहे महानगरपालिका त्याने ते केलेलं आहे आणि त्यांना आपण मदत करू, आमच्या लोकांना मदत करू. एवढं भाई, सासवड नगरपालिकेला सलग 3रा स्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक सासवडकराच्या मनातला एक प्रश्न असा आहे आणि खंत अशी आहे, सासवडचे सुपुत्र भाई जगताप यांनी सासवड नगरपालिकेचं आणि आमदार संजय जगताप असो नगराध्यक्ष असो त्यांचा मुंबईमध्ये सत्कार का नाही केला एकदा? तर मी माझ्या सासवडकरांचं सगळ्यांचं माफी मागतो. हे तुमचं म्हणणं खंत तुमची बरोबर आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष झालं संजय आज आमदार झाले, पण ही 2 वर्ष पूर्णतः कोविडमध्ये गेली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम मला घेता आला नाही, पण आपण व्यक्त केलेली खंत पुढच्या वेळेला जेव्हा मिळायला येईन त्यावेळेला तुम्ही मला हे विचाराल की मी हा प्रश्न विचारला होता, आपण ते काम केले. नक्कीच मी ते दोघांचा थँक्यू. आणि जे माझं कर्तव्य आहे ते बाबा तिकडे चौकातच होतं.